अरे नाही खायला खायला खाय खायला खायला सोडे म्हणले मी. तर हाय सगळ्यांना, भावांना बहिणं काय चालू झालं का नाही आपण. हा जरा जरा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही म्हणता संगीताताई सकाळी सकाळी तुम्ही कुठे चालला दाजी आणि तुम्ही झाला असं की रात्री आम्हाला फोन आला होता. जे आपले वावरचे शेजारचे बाजूचे आहेत का त्यांना, त्यांचा फोन आला होता आम्हाला की बुवा बांध त्या लोकांनी कोरलाय. म्हणून आम्ही आहे ना म्हणजे बांध कोणतरी रात्री त्याला कुरत होतं म्हणले. आवाज येऊ लागला होता, आम्ही काय बघितलं नाही म्हणले अजून. तर म्हणले तुम्ही एकदा चक्कर मार. तर हे लोक ना एवढे मागं पडले तर आमच्यावर, तुम्हाला काय सांगू भावनं बहिणं. दुसरे कोण नाही घरचे जा आणि बांध तोड हे तोड ते तोड. आता त्यांना वाटत असं ते पत्राचं शीड काढून टाकावं होतं. आणि मग मी बोलले की मग मला राग येतो त्यांना. होय सांगा तुम्ही, गरीबाच्या मागं नेहमी हा कधी म्हणजे काही ना काही काही ना काही चालूच असतं यांचं. एवढे खोटगळत तुम्हाला काय सांगू, बांधच कोरते आम्ही तिकडे जात नाहीत म्हणून. म्हणजे जाणं होत नाही ना तुम्हाला, तर माहिती एवढं लांब वावर आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळण नेमकं काय येतं. आणि इकडे सकाळचं वातावरण एवढं भारी झालं तुम्हाला काय सांगू, एकदम छक्कस. हा हा हा, ते बघा ना मस्तपैकी चंद्र निघलेला आहे, गार हवा चालली मस्तपैकी. आणि याच्यामध्ये गाणं आठवायला लागले, गार वा ओ गार वा नवा नवा. खरं सांगायले गावाकडचं वातावरण लई भर राहते रा. आणि आमचं गाव म्हणजे स्वर्ग आहे, खरी गोष्ट सांगायला आली बरं का. आणि मला आहे ना सकाळचं वातावरण खूप आवडत आहे, लई म्हणजे एकदम मस्त गार गार हवा सुटती, धुळी पडलेली राहती, ते चंद्र उगवतो. आयो चंद्र नाही चंद्र, सूर्य सूर्य. हा डबल बंदर काय सांगितलं व्हिडिओ आवते काय होते व्हिडिओ पळवते ना पटापटापटा. आणि एवढं माणसं असं होते मीच पळायली काय, मी काय करू काय करू असं. बरं जा नक्की सांगा कसं वातावरण आहे. आणि एक एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काय. अरे बाप बघा ताई, शेतामध्ये आली की तिला काय लागते पहिलं, आणि काम कवडीचं नाही बरं का. काय काम केलं बरं तू, लगे तुला भूक लागली. अहो तुम्ही मामा काम लागतो ठेव खाऊ येतं का मला भाकर. मला माणसं मागच लागतो स्वतः खाऊन बसतो मग नंतर मी खायला लागे मग हे खाली ते खाली हे काय का खायले. नाही मला एवढं सांगतो काम काय केली शेती. भूक लागते माणसाला, कामाचं काही का असू नसा माणसाला भूक लागते. जसं गाडीवर सुद्धा बसलं तर भूक लागते माणसाला, माहिती आहे लागते का नाही बाळ ना सांगा बरं तुम्ही. गाडी बसली भूक लागते का नाही बरं. हा आता एवढं लांब यायचे भूक नाही लागत माणसाला. तुरी पाड्यात बघा वावरामध्ये पाहिलं का शहराकडं एवढी सांग भेटत नाही घुगऱ्याला भेटत म्हणून सांग बघा. दोन कोणी असं चाललं ते मस्तपैकी लोन चांगला होता, कार आणलं होतो हा बघा दाखव. हे पोहे खाले तर का, हे बघा चपाती बाजरी भाकर हे मिरच्या सारे चव नाही तिला. खाऊ देऊ मग. हा खा खा, तुम्हाला सरकी दाखवा. बघा आपली सरकी कशी आहे. इकडे तुरी आहे बरं का, इकडे तुरी. मालकीन बाई बसल्यात काम काही नाही केलं कवडीचं नाही पाहत, तहान लागली ती पाणी प्यायला. नाही खाय खाय खाय, अरे खाय नाही खाय तुमचं काही नाही खाय, अरे खाय खाय अरे खाय 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 नाही खाय खाय तू म्हणले मी खाय खाय खाऊ देत नाही माणूस काय नाही काय नाही तर बरं काय काय सर चल आता नाही म्हणून.
अरे जाऊ नको तिकडं, हे बघा पाहिजे, हा पहा आता खेमा पाहिजे होता म्हणते, खेमा तेरे चालतो आम्ही, हे बघा एवढं साफ केलंय, नाही असं गवत होते गवत होत ए बाई यार चल ना लवकर, हा म्हणा दाजी, हा ते काय कायला काढले कोकर झाडे पुरं बांधवलं साफ केले बैल खाते वय, हा अरे येडी हळद बैल कुठं गोखर खाते का सांगा बरं, हा अरे काय काय हा ठेक ते बांधव काय आपलं करत बसती असे सांग तिला चांगलं काम असं बैलाला गोखर चारली हो, हा बैल गोखर खात असे काय ठेकला घे ते खोर खोर कुठे घे दारे धरी तिकडे जाऊन ती मोटर चालू कर, मोटर चालू कर बा याने पांदी दांडाने दांडणी पण दे दांडणी हो मग रोज काय दांड रोज किती लागते तुला काय आहे ना तुझ्या किलो भर वजडी आणा बकराची तुला रोज पाहिजे का अर्धा किलो पाहिजे रोज पाहिजे तुला चल तिकडे या तुरी कर नको या तुरी कर चल ना नको नको चल तुला रोज देतो ना लगेच तुरी कर नेऊ नको तरी कर नको तुरी कर बेवाटते वाघ आहे तुरी कर ले मॉडेल झाली तू नको वाघ आहे तुरी कर लंबी लागलं लगे बर जा चला चल तुम्हाला भेंडीचं झाड दाखवते बघा तुम्ही केवढं आहे झेंडीचं झाड झेंडू आपलं झेंडूच ना ते यायचं काय चं भेंडीचं भेंडीचं भेंडी हो पण ते काही येत नाही आता अरे बाप दाजी वाघ बसला इथे दाजी वाघ आला रे हे बघा भेंडीचं झाड बघा हे भेंडी का भेंडा आहे भेंडी का भेंडा आहे सांगा पाणते किती मोठ्या भेंड्या आहेत आता कधी हात करून भेंड्या घ्यायला हो ना बघा ना किती वर भेंडी आहे किती हे बघा कशी लेज वर आहे किती बघा ना किती अशी पाहिली का बरं तुम्ही भेंडीचं झाड होय बघा हे भेंडी आहे का कशी आहे भेंडी आहे का भेंड आहे दाजीकडं अरे बाप रे बाप कसलं भेंडीचं झाड आहे हे आहे का नाही मस्त पैकी लका लका नका नका रूप ठेवून रूप ठेवायचं मस्त पैकी भेंडी लागते चौदार खायला गावरान भेंडी आहे ही गावरान भेंडी दम लागलाय मला आता सगळ्याला आहे ना एकच सांग नाही म्हणालो सगळ्या भावांना बहिणना वय आता कापूस फुटणार आहे आपल्याला कापूस फुटल्यावर तुम्ही सगळ्यांनी यायचं येच लागायला हा अन रोजगार काय रोजगार तर म्हणतात काय बघू नंतरच्या नंतर पण पहिला आहे ना सगळा कापूस येचून द्यायचा मला हा मग तुम्हाला रोजगार देईन मी कस आहे की नाही तस